नमस्कार. झेप स्टुडिओच्या करिअर मार्गदर्शन शृंखलेमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. सध्याचा जो ॲडमिशनचा पिरियड चालू आहे, सध्या पॅन्डेमिकमुळं बरेचसे कॉलेजेस प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांसाठी चालू पण नाही आहेत, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणासाठी, पुढे म्हणजे 10वीनंतर बेसिकली हा प्रश्न उपस्थित होतो की बऱ्याचशा वाटा तिथून जातात, तर त्यातली कुठली वाट आपल्याला योग्य आहे, कुठली वाटेने आपण जावं, हे बरंचसं कन्फ्युजन मुलांमध्ये असतं. त्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देण्यासाठी किंवा एक महत्त्वाची म्हणण्यापेक्षा जी काही गरजेची माहिती विविध शाखांची बद्दल, 10वीनंतर ज्या विविध शाखा उपलब्ध आहेत त्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना असावी, पालकांना असावी, म्हणून हा झेप स्टुडिओचा प्रकल्प कार्यान्वित करत आहोत आम्ही. यातून आम्ही विविध शाखांबद्दल आपल्याला माहिती पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचे विविध जे काही व्हिडिओ असतील ते आमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातील. तुम्ही जर यूट्यूब चॅनलचा फायदा उपलब्ध करून घेतला तर डेफिनेटली वेगवेगळ्या शाखा, त्याच्याबद्दलचे अभ्यासक्रम, ह्याच्यातली माहिती तुम्हाला डेफिनेटली मिळू शकेल. आजच्या ह्या सेशनमध्ये आपण 10वीनंतरचं खूप महत्त्वाचं पण तशा दृष्टीने किंवा एका दृष्टीने खूप काळापासून दुर्लक्षित पडलेलं किंवा त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहिलेलं ती शाखा म्हणजे आर्ट किंवा कलाशाखा, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की 10वीनंतर आपण कला शाखेकडं किंवा आर्ट शाखेकडं जर गेलो तर कशा पद्धतीने एक चांगलं करिअर आपण करू शकतो. पण जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे काय झालेलं आहे, पूर्वंपार पद्धतीने ह्या शाखेकडं तसं पाहिलं तर बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा हा थोडा वेगळा राहिलेला आहे. वेगळा याच्यासाठी राहिलेला आहे किंवा हुशार विद्यार्थ्याने सायन्सला जावं, हुशार विद्यार्थ्याने कॉमर्सला जावं, हुशार विद्यार्थ्याने इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, काहीतरी पुढे जाऊन त्यामध्ये करिअर करावं, अशी एक धारणा आपल्या समाजामध्ये खूप दिवसापासून चालत आली आहे. आणि 10वीमध्ये कमी मार्क पडले की डोळे झाकून अगदी ज्याला शिक्षणातलं काही कळत नाही किंवा ज्याला शिक्षणातलं फार कळतं असं कुणीही जाऊन त्या कमी मार्क पडलेल्या, कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्याला डोळे झाकून सांगायचं, बाबा रे तुला मार्क कमी पडलेत, तुला थोडं डोकं कमी आहे, तुझं शिक्षणात जरा गती कमी वाटतेय, तू एक काम कर आर्टला जा, म्हणजे कला शाखेला घे. म्हणजे हे जे आपण कला शाखेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन पहिल्यापासून ठेवलेला आहे हाच पहिली गोष्ट चुकीचा आहे. तसं पाहिलं तर भाषेने संपन्न, इतिहासाने संपन्न आणि विविध घटनांनी संपन्न अशी शाखा म्हणजे कला शाखा आहे. आज कला शाखेतले जर दिग्गज तुम्ही जगभरामध्ये जर बघितलात तर दिग्गज जगभरामध्ये अगदी उच्च पदस्थ लोक हे बेसिकली कला शाखेकडनं आलेले आहेत किंवा कला शाखेचे आज जिथनं पदवीधर आहेत त्या जगामध्ये राज्य करतायत किंवा चांगल्या चांगल्या पदांवरती कामं करतायत. म्हणजे असं बिलकुल नाही आहे की कमी मार्क पडले म्हणून इकडे जायचं आणि इकडे जाऊन फक्त पुढे जाऊन काहीतरी बेरोजगार व्हायचंय आणि किंवा काहीतरी पदवीधराची फक्त हे मिळते, अशी जी काही संकल्पना मार्केटमध्ये झालेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. तर आजच्या ह्याच्यातनं मी थोडासा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की 10वीनंतर जरी आपण मार्कचा इथे कन्सेप्टच ठेवू नका की आपल्याला कमी मार्क पडलेत म्हणून कॉमर्स याला जायचं आहे, आर्टला जायचंय, असं काही नाही आहे. तुम्हाला खूप चांगले जरी मार्क असतील पण इथून पुढे जे काही पर्याय तुमच्या समोर येणार आहेत ह्या पर्यायापैकी तुम्हाला कोणता पर्याय जर आवडत असेल तर डेफिनेटली तुम्ही त्या 10वीच्याचा बागुलबुवा करू नका की जास्त मार्क येईन मी आर्टला जाऊ का किंवा गेलं तर लोक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, अजिबात विचार करू नका. खूप चांगली ब्रँच आहे, याच्यातनं सुद्धा एक वेगळं करिअर तुम्हाला होऊ शकतं. तर आपण सुरुवात करूयात. तर पहिली गोष्ट, जसं तुम्हाला माहीतच आहे की 10वीनंतर बेसिकली आपण वेगळे वाटा शोधतो. 10वीनंतर प्रामुख्याने जी आपण वाट शोधतात म्हणजे 90% लोक जी वाट शोधतात ती 11वीची असते आणि 11वीला बेसिकली ह्या 3 ब्रँचेस येतात, आर्ट, कॉमर्स आणि सायन्स. याच्यापैकी आता कॉमर्स आणि सायन्सबद्दल बरीचशी चर्चा होते, बरेचशे लोकांना माहिती पण असते, याच्या पुढच्या सेशनमध्ये आपणही चर्चा करूयात. पण आजच्या सेशन आपला आर्ट पुरतं आहे तर आपण आर्ट पुरतं बोलू, कला शाखेपुरतं बोलू. ज्यावेळेला विद्यार्थी 11वी आर्टमध्ये प्रवेश घेतो किंवा 11वी कला शाखेमध्ये प्रवेश घेतो तेव्हाच जर काही त्याने प्री डिफाईन जर गोल स्वतःच्या मनामध्ये ठेवले तर डेफिनेटली पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये तो त्याचं बेस्ट ऑप्शन किंवा बेस्ट करिअर करू शकतो की जे करिअर सायन्सवाला करू शकतो, जे करिअर कॉमर्सवाला करू शकतो, तेवढंच ताकदीचं करिअर आर्टवाला पण करू शकतो. फक्त गरज कशाची आहे, 11वीला प्रवेश घेतानाच ते ड्रीम आपण डोक्यात ठेवलं पाहिजे आणि ते ड्रीम साध्य करण्यासाठी कशा पद्धतीने वाटचाल करायची याचं नियोजन पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये करणं गरजेचं आहे. तर ज्या वेळेला तुम्ही आपण पुढे जातो आणि पुढे गेल्याच्या नंतर ज्या वेळेला पुढे पुढे म्हणजे 11वी होते आणि 12वी आर्टचा अभ्यासक्रम पूर्ण होतो, तर ज्यावेळेला 12वी आर्टचा अभ्यासक्रम पूर्ण होतो
तर 12वीनंतरच जर समजा तुम्हाला काहीतरी स्पेशलाइज स्ट्रीम निवडायची असेल किंवा स्पेशलाइज करिअर करायचं असेल तर 12वी आर्टनंतर तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स उपलब्ध असतात. त्यातले काही ऑप्शन्स मी तुम्हाला लिस्ट आउट करून आणलेले आहेत इथे आणि तुम्हाला ते इथे सांगणार आहे. यातला सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यात छान ऑप्शन असा आहे मास कम्युनिकेशन किंवा जर्नलिझम. म्हणजे 12वीनंतर तुम्ही ह्या मास कम्युनिकेशन किंवा जर्नलिझममध्ये पदवी घेऊ शकता. म्हणजे त्याचं तुमचं स्पेशलायझेशन झालं बघा, तुम्ही बी ए करताय, बी एस करताय, बॅचलर इन आर्ट्स करताय, पण स्पेशलायझेशन कशाचं आहे तुमचं? मास कम्युनिकेशनचं किंवा जर्नलिझमचं, पत्रकारितेचं. मास कम्युनिकेशन म्हणजे तर मोठा मीडिया असेल, खूप जास्त लोक आहेत, खूप जास्त मोठा समुदाय आहे, त्यांच्यापर्यंत मेसेज पोचवणं, त्यांचे मेसेज घेणं, त्यांच्यापर्यंत कम्युनिकेशन करणं. आणि जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता. आज जर आपण पाहिलं तर आज न्यूजपेपरच्या पुढे जाऊन जर जर्नलिझम पाहिलं तर डिजिटल मीडिया किती मोठा आहे मित्रांनो, डिजिटल चॅनेल्स किती महत्त्वाचे आहेत. मग तुम्ही कोणत्याही एका लँग्वेजवरती जर प्रभुत्व मिळवलं, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, जी तुमची लँग्वेज तुम्हाला सोपी वाटते त्याच्यामध्ये तुम्ही प्रभुत्व मिळवलं आणि अशी कुठली डिग्री मिळवली तर तुम्ही आज प्रिंट मीडियाच्या व्यतिरिक्त डिजिटल मीडियामध्ये तुमचं वर्चस्व गाजवू शकता. नुसतं तुम्ही पत्रकार किंवा वार्ताहर नाही होणार तर एखाद दिवशी तुम्ही त्या न्यूज चॅनलसाठी अँकर नाही होणार तर तुम्ही त्या न्यूज चॅनलचे संपादक होऊ शकता. एवढंच नाही तर स्वतःचा एखादा चॅनल किंवा एखादा न्यूजपेपर सुद्धा काढू शकता. एवढी ताकद ह्या अभ्यासक्रमामध्ये आहे. फक्त त्यासाठी तुमच्यामध्ये ते इंटरनल पोटेन्शियल पाहिजे, समाजामध्ये जाण्याची इच्छा पाहिजे, समाजात काय चाललंय हे जाणून घेण्याची आपल्याला थोडीशी पॅशन्स पाहिजे. एवढं जर असेल तर मास कम्युनिकेशन जर्नलिझमचा 12वीनंतरची पदवी घ्यायला आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी खूप छान ऑप्शन आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना जर इंडस्ट्रीकडे जायचं असेल किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनकडे जायचं असेल तर त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे बी बी ए, बॅचलर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे जे उद्योगधंदे चालतात, जो काही बिझनेस चालतात, त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचं व्यवस्थापन कसं असावं, त्याचं व्यवस्थापन कसं करावं, मॅनपावर हँडलिंग कसं करावं, बिझनेस कसे करावेत, याच्यासाठीचा हा बॅचलर्स कोर्स आहे 12वीनंतर 3 वर्षाचा. याच्यामध्ये तुम्हाला बी बी ए डिग्री मिळते, बॅचलर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. ह्या बी बी ए नंतर जर तुम्हाला पुढे वाटलं काय करायचंय, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधलीच पुढची डिग्री घ्यायची, तर फार फेमस असणारं एम बी ए तुम्ही करू शकता, म्हणजे मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. मग बघा, ज्यांना MBA पुढे करायचंय त्यांनी जर आत्ता बी बी ए केलं तर काय होणार आहे, 12वीनंतर 3 वर्ष त्याच्याच रिलेटेड शिकणार आहात आणि त्याच्या पुढे परत 2 वर्ष त्याच्याच रिलेटेड शिकणार आहात. म्हणजे प्युअर बी ए करून 2 वर्षाचं MBA तर करता येतच, नो डाऊट. पण काय होणार आहे, 3 वर्ष तुम्ही MBAच्या रिलेटेड काही शिकणार नाहीत किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड फारसं काही शिकणार नाहीत. फक्त बी ए झाल्याच्या नंतर तुम्ही 2 वर्ष MBA करणार. पण त्याच्याऐवजी जर 12वीनंतरच बी बी एला गेलात तर हे 3 वर्षसुद्धा तुम्ही त्या MBAचं फाउंडेशन धरून चाला, MBAची पहिली पायरी धरून चाला, ते शिकायला मिळतंय. आणि याच्यानंतर जर MBA झालं तर 5 वर्ष तुम्ही त्या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या सगळ्या अभ्यासक्रमातून जाणार आहात आणि मग तुम्ही परिपक्व असं MBA मार्केटमध्ये जाऊ शकता. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे होम सायन्स. हा साधारणतः मुलींसाठी जास्त प्रिफर केला जातो. मुलींसाठी का, तर थोडासा घरून हा केला जाऊ शकतो, छोट्या जागेमध्ये केला जाऊ शकतो आणि थोडासा हलका फुलका टाईपचा हा बिझनेस आहे किंवा हलक्या फुलका टाईपचा जॉब याच्यामध्ये, म्हणून हा अभ्यासक्रम चालतो होम सायन्सचा. होम सायन्सच्या याच्यामध्ये काय असतं शिकण्यासारखं, तर याच्यामध्ये फूडच्या रिलेटेड, म्हणजे अन्न आपण जे खातो त्याचे गुणधर्म काय, त्याचे क्वालिटी काय, त्याच्या प्रत्येक अन्नामध्ये काय असतं किंवा काय खाऊ काय खाऊ नये, न्यूट्रिशन्स म्हणजे काय, एखाद्याचा डाएट कसा असावा याच्याबद्दलची माहिती असते, काही कम्युनिकेशन रिलेटेड माहिती असते. त्याच्यानंतर काही फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतो, म्हणजे साधारणतः घर जरी चालवायचं म्हटलं तर मॅनेजमेंट लागतं, मॅनपॉवर हँडलिंग लागतं, फ्लोअर मॅनेजमेंट लागतं. तर अशा सगळ्या पद्धतीचे जे सुप्त गुण आपल्यामध्ये असावे लागतात त्यांनाच प्रज्वलित करण्यासाठीचा खूप छान अभ्यासक्रम आहे तो म्हणजे होम सायन्स. हा सुद्धा तुम्ही 12वी आर्ट नंतर करू शकता. एखाद्या विद्यार्थ्याला जर 12वीनंतर असं वाटलं किंवा मला थोडंसं डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे, कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे, काही नवीन नवीन काय म्हणतात त्याला ड्रॉइंग्समध्ये इंटरेस्ट आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी वेब डिझाईन किंवा ग्राफिक डिझाईनचे क्लासेस जरी बाहेर लावले, म्हणजे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आज भरपूर आहेत, अशा इन्स्टिट्यूटमधून तुम्ही सर्टिफिकेट कोर्स केला 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा वेब डिझाईन किंवा ग्राफिक डिझाईन, तर तुम्ही वेबसाईट डिझाईन, ग्राफिक डिझाईन, आज फ्लेक्स प्रिंटिंगचे बिझनेस आहेत किंवा बाकीचे डिजिटल प्रिंटिंगचे बिझनेस आहेत, डिजिटल मार्केटिंगचं बिझनेस आहे, अशा ठिकाणी तुम्ही तुमचं करू शकता.
फॅशन डिझाईनचा कोर्स करू शकता. आज बरेचसे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा बऱ्याचशा इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत की जे अगदी 6 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंतचे फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस देतात. फॅशन डिझायनिंग तर फार आज आपल्या सगळ्यांच्या जवळचा विषय झालेला आहे. म्हणजे कपड्यांची आपल्याला स्टाईल पाहिजे, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये स्टाईल पाहिजे. म्हणजे आज आपण टी व्ही पाहतो, सिनेमे पाहतो, त्याच्यामधून पॉलिटिकल लीडर्स पाहतो, खेळाडू पाहतो, हिरो हिरोईन पाहतो, आपण त्यांच्याला फॉलो करायचा प्रयत्न करतो. ती एक एक फॅशन ते जे मार्केटमध्ये डाउनलोड आणतात ती आपण फॉलो करतो. तर उद्या जाऊन तुम्ही फॅशन डिझाईन करून स्वतःच्या एका स्वतःचा काय म्हणतात त्याला फॅशन हाऊस काढू शकता. आणि स्वतःच्या फॅशन हाऊसमधून तुम्ही असं काहीतरी क्रिएटिव्ह हे समाजासाठी देऊ शकता. तर ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे काहीतरी नवीन तयार करण्याचं, नवीन ज्यांना आयडिया येतात किंवा नवीन काहीतरी तयार करण्याची ज्यांच्यामध्ये उपजत शक्ती असेल, अशा लोकांनी फॅशन डिझाईनकडं गांभीर्याने बघायला काहीच हरकत नाही. त्यानंतर आहे हॉस्पिटल मॅनेजमेंट. जसं आपण हॉस्पिटलमध्ये पाहिलं, फक्त डॉक्टर्स लोकांचंच काम नसतं, बाकीचं जे फ्लोअर मॅनेजमेंट असतं हॉस्पिटलचं ते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे अगदी त्याच्या क्लिनिंगपासून, हाऊसकीपिंगपासून, तर ती वस्तू जागेवर ठेवण्यापासून, तर बाकी सगळ्या गोष्टी, म्हणजे तिथला मॅनेजर, त्यातला तिथला अगदी ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हरचा असेल, तिथला एखादा क्लेरिकल स्टाफ असेल, म्हणजे सगळा हा जो बाकीचा, म्हणजे डॉक्टर आणि नर्सेस सोडून जो बाकीचा सगळा कारभार चालतो, त्यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंटचे डिप्लोमा येतात किंवा ते छोटे छोटे कोर्सेस येतात. ते तुम्ही 12वी 8 नंतर करून तुम्ही मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये फ्लोअर मॅनेजमेंटला जाऊ शकता. त्यानंतर फार प्रेस्टिजियस असं डिफेन्समध्ये जाऊ शकतात. डिफेन्स, तुम्ही एनडीए तर ऐकून असाल, पुण्यामध्ये खडकवासलेला एनडीए आहे बघा. तर त्या एनडीएसाठी एंट्रन्स परीक्षा होते 12वीनंतर आणि तिथे तुम्ही आर्मीमध्ये जाऊ शकता. तर अशा ठिकाणी सुद्धा 12वी 8 झालेले विद्यार्थी एनडीएची परीक्षा देऊ शकता आणि तिथे एनडीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही डिफेन्समध्ये जाऊ शकता. त्यानंतर अजून एक ग्लोरियस आणि चार्मिंग असं अभ्यासक्रम आहे, तो म्हणजे लॉ, ॲडव्होकेट होणं लॉ. तर लॉ हा 12वी 8 नंतर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 5 वर्षाचा लॉचा अभ्यासक्रम मिळतो. म्हणजे 12वीनंतर 3 वर्षाचं डिग्रीसाठी आणि 2 वर्ष पुढे, म्हणजे 12वीनंतर टोटल लॉ हा 5 वर्षाचा आहे. पण 5 वर्षाचा जर तुम्ही घेतलात आणि जर सिरियसली केलात तर 5 वर्षामध्ये तुम्ही कायदे पंडित बनाल. कारण 5 वर्ष जर फक्त लॉचं जर शिक्षण घेतलं तर तुम्ही इमॅजिन करू शकता की आहे नाही ते छोटे मोठे सगळे लॉ, त्याचे काय कायदे, कानून काय, जे काय आहे लॉ, सब लॉज, हे सगळं तुम्हाला चांगलं समजू शकतं. आणि 12वीनंतर 5 वर्षांनी लॉ केल्याच्या नंतर तुम्ही एखाद्या फर्म जॉईन करू शकता. एकदा एस्टॅब्लिश लॉयर जो असेल, वकील असेल, त्याची फर्म जॉईन करू शकता किंवा स्वतःची वकिली चालू करू शकता. नुसतं इथंच थांबू शकत नाही, तुम्ही पुढे जाऊन एक पर्टिक्युलर अनुभव घेऊन, परीक्षा देऊन तुम्ही सरकारी वकील बनू शकता, तुम्ही न्यायालयामध्ये न्यायाधीश बनू शकता, किंवा तुम्ही नोटरी, भारत सरकारचा जे नोटरी असतो, ज्याकडे आपण ॲफिडेविट वगैरे करण्याची ताकद असते, तर तो नोट परीक्षा देऊन तुम्ही नोटरी घेऊ, नोटरीचं लायसन मिळवू शकता आणि नोटरी पण होऊ शकता. अशा सगळ्या पद्धतीने लॉ हा एक फार एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला 12वी 8वाल्यांना 12वीनंतर 5 वर्ष. आणि पुढचा महत्त्वाचा ऑप्शन आहे इव्हेंट मॅनेजमेंट, म्हणजे ज्यांना लीडरशिप क्वालिटी आहे, ज्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी आहे, 400 लोक एकत्र करून काहीतरी कार्यक्रम ते चांगल्या पद्धतीने अरेंज करू शकतात, चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकतात, अशी लोक इव्हेंट मॅनेजमेंटचा एखादा 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा डिप्लोमा 12वीनंतर करून स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट फर्म काढू शकतात की ज्याद्वारे अगदी वाढदिवसापासून ते मोठ्या लग्न समारंभांपर्यंत आणि मोठे मोठे याच्यापर्यंत काय करू शकता, तुम्ही प्रोग्राम अरेंज करू शकता. तर मित्रांनो, हे काही ऑप्शन्स आहेत 12वीनंतरचे, म्हणजे जर स्पेसिफिक काही वेगळं करायचं असेल तर. आणि समजा हे नसेल करायचं तर तुम्ही डाऊन पुढे तुमचं रेग्युलर BA जे आहे, रेग्युलर BA म्हणजे FYBA, SYBA, TYBA, तर याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. आणि 3 वर्षानंतर तुम्ही जे तुमच्याकडे काय होणार आहे, बॅचलर्स इन आर्ट्स, म्हणजे विधी शाखे सॉरी कला शाखेची पदवी तुम्हाला काय मिळणार आहे. म्हणजे यापैकीच ऑप्शन, यापैकीच तुम्ही काही निवडावं असंही नाही, तुम्ही डायरेक्टली रेग्युलर याच्यामध्ये FY, SY, TY करून BA झालात तरी हरकत नाही. आता याच्या पुढे आपण पाहूयात की BA नंतर काय ऑप्शन्स मिळू शकतात. समजा आता BA पूर्ण केलं तुम्ही, मग अशी आपण पाहिली ती जी स्लाईड पाहिली त्यातला कोणताच ऑप्शन तुम्हाला करायचा नाही, BA केलंय. मग BA केलं म्हणजे 12वीच्या नंतर पुढे आता 3 वर्षाचा काळ अजून लोटलेला आहे. मग त्याच्यानंतर पुढे काय करू शकता किंवा त्याच्यानंतर तुम्ही करिअर कसं करू शकता, तर सगळ्यात अगोदर असं आहे की तुम्ही तुमचे जे BA केलेलं आहे त्याचंच पुढे मास्टर डिग्री MA करू शकता. मग तुम्ही MA कशामध्ये करू शकता, MA कशातही करू शकता, त्याच्यामध्ये मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे,
ज्योग्राफी आहे, इतिहास आहे, सायकॉलॉजी आहे, इकॉनॉमिक्स आहे, वेगवेगळे संस्कृत आहे, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. म्हणजे जेवढे केवढे सब्जेक्ट्स हे तुमच्या बी एला असतात त्यापैकी कोणत्याही एका सब्जेक्टमध्ये स्पेशलाइज असं एम ए करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला जर फार इंटरेस्ट असेल तर संशोधन करून PhD करू शकता. आज बघा, अध्यात्म घ्या, लेखनशास्त्र घ्या, लेखक घ्या मोठमोठे, किंवा हे जे सगळं चाललं आहे, अगदी तुम्ही पिक्चर घ्या, पिक्चरचं संगीतकार घ्या किंवा हे गीतकार घ्या, ही लोकं सगळे ह्या भाषेतून पुढे जातात. म्हणजे त्यांना कुठेतरी काव्याची आवड जोपास लागलेली असते, संस्कृतची आवड असते, भाषेची आवड असते, ते पुढे जाऊन समजा BA झालात, MA झालात, काही लोकं त्याच्यामध्ये PhD करतात, काही लोकं त्यांच्या शिष्यांना तयार करण्यासाठी त्यांना गाईड करतात. म्हणजे हा एक चांगला एक वेगळा आहे. म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतात, एक धोपट मार्ग नाही आहे हा मार्ग, कसा आहे, कॅल्क्युलेटेड मार्ग आहे. तुमच्या डोक्यामध्ये त्याची आवड असली पाहिजे, मजबुरीने जाऊन उपयोग नाही. म्हणजे मी जे सांगतोय हे मजबुरीने जाऊन उपयोग नाही, आवडच पाहिजे. मला भाषेची आवड आहे, मला काव्याची आवड आहे, मला नाटकांची आवड आहे, मला इतिहासाची आवड आहे, मला ज्योग्राफीची आवड आहे, मला मानसशास्त्राची आवड आहे, मला इकॉनॉमिक्सची आवड आहे, मग तुम्ही हे MA त्याच्यामध्ये करू शकता. MA इकॉनॉमिक्स जर तुम्ही केलं, बघा MA इकॉनॉमिक्स, तर इकॉनॉमिक्स केल्यानंतर ज्या फायनान्शियल फर्म असतात किंवा फायनान्शियल कंपन्या असतात ह्या ठिकाणी तुम्ही सहाय्यक म्हणून काम करू शकता. तुम्ही बिलीव करू शकत नाही, MA झालेला माणूस, म्हणजे आर्ट साईडनी MA झालेला माणूस फायनान्शियल रिलेटेड माणूस काम करू शकतो. भले तुम्हाला टेक्निकल आकडेमोड करता येणार नाही, तुम्हाला टेक्निकल ते मॅथमॅटिकली ते करता येणार नाही, पण त्याचा जो थेरॉटिकल पार्ट आहे सगळा, डॉक्युमेंट कसे तयार करायचे, डॉक्युमेंटमध्ये काय असतं, कोणता रकाना कसा भरायचा, त्याचा अर्थ काय, कागद कसा रीड केल्यानंतर त्या कागदातून नियम नियम म्हणजे काय असतो, तो फायनान्सचा नियम वाचून वाचून त्याचं तुम्हाला आकलन होतं, तुम्ही समोरच्या तुमच्या क्लायंटला सांगू शकता नियम म्हणजे काय. म्हणजे हे सगळं इकॉनॉमिक्स आहे. आज सायकॉलॉजी आहे, बघा तुम्ही MA सायकॉलॉजी केल्यानंतर कित्येक लोक पुढे जाऊन सायकॉलॉजीचा 1-2 वर्षाचा डिप्लोमा करतात आणि ते समुपदेशक बनतात, म्हणजे काउन्सिलर. आज काउन्सिलरची फार गरज आहे. आज हे आपलं पण जे सेशन चाललंय हे एक प्रकारचं काउन्सिलिंगच चाललंय, तर उद्या भविष्यात काउन्सिलिंगवाले वेगवेगळ्या प्रकारचे, कोणाला डिप्रेशन असतं, कोणाला स्ट्रेस असतो, कोणाला अभ्यास करता येत नाही, कोणाला काय येत नाही, कोणाला काही तणाव वाटतो, असं सगळं काउन्सिलिंग हे MA सायकॉलॉजी झालेले किंवा त्यानंतर पुढे 1-2 वर्षाचा सायकॉलॉजीचा काहीतरी डिप्लोमा केलेले जे पब्लिक असतं ते ह्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. त्यानंतर तुम्ही मग अशी म्हटल्याप्रमाणे MBA करू शकता, BBA नंतर पण MBA करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही BA झाल्याच्या नंतर सुद्धा 2 वर्षामध्ये MBA करू शकता आणि नजीकच्या भविष्यामध्ये तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजरपर्यंत जाऊ शकता. कारण MBAला स्पेशलायझेशन असतं, HR असतं, तुमचं फायनान्स असतं, तुमचं मटेरियल हँडल म्हणजे मटेरियल्स असतं, म्हणजे तुम्ही कोणतं मार्केटिंग असतं, तुम्ही जो कोणतं ऑप्शन्स घ्याल, तुम्ही कोणतं जे कोणतं स्पेशलायझेशन निवडाल त्याच्यामध्ये तुम्ही जर फार गतीने काम केलं, फार पोटेन्शियली काम केलं, तर नजीकच्या काळामध्ये अगदी कंपनीमध्ये तुम्ही मॅनेजर पोस्टपर्यंत जाऊ शकता. म्हणजे कोणी बिलीवही करणार नाही की 10 वर्षानंतर एखादा व्यक्ती मॅनेजर झाला आणि त्यांनी जर 20 वर्ष म्हणजे त्याच्या पाठीमागे 10-15 वर्षापूर्वी काय घडलं होतं किंवा 10वीला कमी मार्क पडले होते मला म्हणून मला कोणीतरी आर्टला जाण्याचा सल्ला दिला होता आणि आज मी कंपनीमध्ये काहीतरी HR मॅनेजर आहे किंवा मार्केटिंग मॅनेजर आहे हे जर कोणी कोणाला सांगितलं तर विश्वासही बसणार नाही. म्हणून काय करायला लागेल, आधी करावं लागेल. त्याच्यानंतर हे काही स्पेशलाइज कोर्सेस असतात की जे मार्केटमध्ये अगदी सहजासहजी उपलब्ध आहेत. म्हणजे बिझनेस ॲनालिटिक्स तुम्ही करू शकता, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स तुम्ही शिकू शकता, एक्सेल असेल, वर्ड्स असेल, त्याच्या पुढे जाऊन पण टॅलीसारखे सॉफ्टवेअर असेल किंवा वेगवेगळे जे सॉफ्टवेअर्स आहेत बिझनेसला लागणारे हे सॉफ्टवेअर तुम्ही शिकून त्या सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही बिझनेसमध्ये तुमचा स्वतःच्या बिझनेसमध्ये त्याचा उपयोग करू शकता किंवा जे बाकीचे ऑलरेडी बिझनेस आहेत त्या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस करून त्यांना तुमची सेवा देऊ शकता. त्याचप्रमाणे अजून एक ऑप्शन येतो म्हणजे डेटा सायंटिस्ट. म्हणजे याचे डिप्लोमा येतात की नॉर्मली ग्रॅज्युएशन नंतर हे 6 महिन्याचे किंवा 1 वर्षाचे डेटा सायन्सचे डिप्लोमा करता येतात आपल्याला इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन. मग हा डिप्लोमा तुम्ही करून डेटा सायन्सचा डिप्लोमा करून तुम्ही सायंटिस्ट बनू शकता. डेटा सायंटिस्ट, डेटा सायंटिस्टचा अर्थ काय की जो काही एखादी कंपनीमध्ये तुम्ही कामाला लागलात किंवा एखाद्या फर्ममध्ये कामाला लागलात खूप सारा डेटा असतो, खूप वेगवेगळ्या प्रकारचा डेटा असतो, वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते, ती माहिती एकत्र करावी लागते, एकसारखी माहिती वेगळी करावी लागते आणि ती माहिती वेगळी करून त्याला ग्रेडेशन द्यावं लागतं आणि ज्या वेळेला भविष्यामध्ये त्या प्रकारची माहिती लागेल ती माहिती आपल्याला फिंगरटिपवरती कॉम्प्युटरवरती आपल्याला 2 सेकंदामध्ये शोधून देता आली पाहिजे, यासाठी ही लोकं लागतात. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग आहे. आता मी याच्याबद्दल काय बोलावं तुम्हाला, आज आपण पाहिलं
कुठेही पाहिलं तर डिजिटल मार्केटिंग आहे, सगळं डिजिटल मार्केटिंग आहे. तुमचं व्हॉट्सअपवरती काय चाललं आहे, तुमच्या फेसबुकला काय चाललं आहे, इंस्टाग्रामवर काय चाललं आहे, टीव्हीला काय चाललं आहे, कुठे काय चाललं आहे, सगळं डिजिटल मार्केटिंग आहे. आता न्यूजपेपरवरती ॲड देणं आणि हे करणं हा दिवस संपले. आता डिजिटल मार्केटिंग आहे. मग तुम्ही याचं पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट याचा डिप्लोमा असतात किंवा सर्टिफिकेट कोर्सेस असतात. बी ए नंतर तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ॲडवायझर बनू शकता. बी ए नंतर तुम्ही LIC असेल किंवा टाटा असेल किंवा अजून बजाज असेल, यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे कन्सल्टन्सी देतात हे लोक, किंवा आपल्याला एजंट म्हणून नेमतात. आणि त्या केसमध्ये आपण कस्टमरपर्यंत पोचायचं असतं, कस्टमरला जाऊन पॉलिसी एक्सप्लेन करायच्या असतात, आणि तो बिझनेस कंपनीचा झाला की त्याचा आपल्याला पगार प्लस इन्सेंटिव्ह मिळतात. पुढे जाऊन आपण फील्ड ऑफिसर होऊ शकतो, त्याचा सर्वे मॅनेजर होऊ शकतो, पुढे पुढे जाऊ शकतो. पण तो एक ऑप्शन आहे. परत मगाशी सांगितलेलाच ऑप्शन आहे, LLB करू शकता, लॉ करू शकता. 12वीनंतर 5 वर्ष नाही करता आला, त्यावेळेला नसेल तुम्हाला वाटलं, पण BA नंतर वाटलं करावा, तर डेफिनेटली 2 वर्षात पुढे जाऊन तुम्हाला लॉ करता येईल, परत वकील होता येईल. आणि जर्नलिझम, जसं 12वीनंतर तुमचं जर्नलिझम करू शकता, तसं पत्रकारितेचा कोर्स हा तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर पण करू शकता. म्हणजे बघा मित्रांनो, हे तर सगळं धोपट मार्ग झालं. आणि याच्याहून जाऊन पुढचा टॉप मोस्ट मार्ग एक आहे, ऑप्शन आहे, तो म्हणजे MPSC आणि UPSC परीक्षा. म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्या थ्रू Class 1, Class 2, Class 3 ह्या ज्या जागा भरल्या जातात, याची जी कॉम्पिटेटिव्ह परीक्षा होते, हे सुद्धा तुम्हाला BA झाल्यानंतर त्या परीक्षा देता येतात. म्हणजे कित्येक जे लोक, जर बघा की चांगले चांगले पदावरती उच्च पदस्थ झालेली बरेचसे लोक, त्यांचा बॅकग्राऊंड हे BA झालेलं आहे. कारण का BA झालेलं आहे, कारण BA नॉर्मली असं राहतं, आर्ट साईडला आल्यानंतर अभ्यासाचा क्रमिक अभ्यासक्रम थोडा हलका राहतो किंवा कमी राहतो, म्हणून तिकडे थोडं कमी इंटेन्शन दिलं तरी चालतो. आणि तुम्हाला मॅक्सिमम वेळ काय राहतो, उपलब्ध होतो. आणि जो उरलेला वेळ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्पिटेटिव्ह परीक्षेचं काय करू शकता, प्रिपरेशन करू शकता. पण ते जे विद्यार्थी सायन्सला जातात, जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला जातात, मेडिकलला जातात, तिथे अभ्यासक्रमच एवढा टफ असतो, अभ्यासक्रमालाच इतका वेळ द्यावा लागतो क्रमिक अभ्यासक्रमाला, तर वेळच उरत नाही. आणि वेळ नाही उरला तर मग ह्या परीक्षेला तुमचा अभ्यासक्रम चालू असताना वेळ देता येत नाही. पण ज्या विद्यार्थ्यांना खरंच कॉम्पिटेटिव्ह परीक्षा द्यायच्या आणि ते जर आर्ट साईडला आले आणि त्यांनी अगदी 11वीपासून ठरवलं की मला 11वी 12वी आणि पुढचे ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष 5 वर्ष मी काय करणार आहे, याचं प्रिपरेशनच करणार आहे, तर त्यांचा क्रमिक अभ्यासक्रम कमी असतो. शैक्षणिक अभ्यासक्रमला थोडा वेळ कमी दिला तरी चालतो, भरपूर वेळ शिल्लक राहतो. आणि मग शिल्लक राहिलेल्या वेळेमध्ये ते 11वीपासून जर त्यांनी MPSC UPSC हे जर टार्गेट डोक्यात ठेवलं, याचं प्रिपरेशन केलं, तर जोपर्यंत तुम्ही BA होऊन पुढे परीक्षा द्यायला लायक व्हाल किंवा इलिजिबल व्हाल, तोपर्यंत बराचसा अभ्यास तुमचा काय तयार झालेला असतो, पूर्ण झालेला असतो. म्हणून ते एक फील्ड चांगलं आहे की ज्याच्यातून तुम्ही MPSC UPSC देऊ शकता. एवढंच नाही, तुम्ही समजा MA इंग्लिश सारखा टॉपिक घेतला किंवा MA इंग्लिश केलं, हे स्पेशलायझेशन केलं MA इंग्लिश, तर MA इंग्लिश वरती आज तुम्ही स्पोकन इंग्लिश असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, कॉर्पोरेट ट्रेनिंग्स असतील, क्लासेस असतील, यामध्ये जर पाहिलं तर खूप मोठं चॅलेंजिंग फील्ड आहे. आज लोकांना इंग्लिश येते पण तशी येत नाही, कम्युनिकेशन येतं पण पाहिजे तसं येत नाही, यासाठी कॉर्पोरेट ट्रेनिंग चालतात. आज कंपन्यांमध्ये मॅनेजर लोकांचे सुद्धा ट्रेनिंग ठेवले जातात की त्यांनी बोलावं कसं, त्यांनी प्रेझेंटेशन कसं द्यावं, त्याचं कम्युनिकेशन कसं असावं. आणि हे सगळं तुम्ही एक MA इंग्लिश झालेला व्यक्ती ते करू शकतो, पण कधी, त्यासाठी स्वतःकडे कमंड असली पाहिजे. म्हणून मित्रांनो, मी परत एकदा सांगतो, खूप छान फील्ड आहे, पण थोडंसं आपणच त्याला दुर्लक्षित केलेलं आहे, आपणच त्याला एक वेगळ्या मार्गाने नेलेलं आहे किंवा कमी मार्क पडले म्हणून लोकांनी जावं वगैरे. आणि जो ग्लॅमर आहे, जो ग्लॅमर आपल्याला सायन्सला आहे किंवा डॉक्टर बनता येतं, इंजिनियर बनता येतं, तेवढं ग्लॅमर भले नाही आहे इकडे, इकडे वेगळ्या प्रकारचे वेगळ्या धाटणीचं करिअर आहे, पण करिअर डेफिनेटली आहे आणि ते पण चांगलंच असणार आहे. त्यामुळे ज्यांना खरंच वाटतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि वेगळं केल्याच्या नंतर आपण याच्यातून जावं किंवा याच्यातूनच आपण पुढे पुढे काहीतरी करिअर करावं असं ज्यांना वाटत असेल, तर त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे. म्हणून परत एकदा तुमच्या भावी आयुष्यासाठी सर्वांसाठी मी शुभेच्छा देतो आणि करिअरच्या ह्या लाईनवरती तुम्ही जो मला जॉईन झालात त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो.